2016 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली. हा दहशतवादी हल्ला इतका भयंकर होता की त्याच्या जखमा या कधीही न भरून येणाऱ्या आहेत. 26 नोव्हेंबरच्या त्या काळ रात्री मुंबई गोळीबाराने हादरून गेली होती. तो हल्ला हा केवळ मुंबईच्या ताज किंवा ट्रायडेंट हॉटेलवर केलेला भ्याड हल्ला नव्हता, तर देशाची आर्थिक राजधानी नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होता. भारताच्या सार्वभौमत्वावर केलेला तो हल्ला होता. पाकिस्तानने जगभरात भारताला नामोहरम करण्यासाठी केलेला हा डाव होता. मात्र या हल्ल्यावर प्रतिहल्ला करत आमच्या अधिकाऱ्यांनी आणि धीरोदत्त जवानांनी हा डाव घालून पाडला. मुंबई पोलिसांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाचे शौर्य यावेळी दाखवले. 26-11 या दहशतवादी हल्ल्यात 160 अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी पोलीस यंत्रणेसह जवानांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत शर्थीने या संकटातून देशाला मुक्त केले. या हल्ल्याच्या थरारक आठवणी आजही प्रत्येक मुंबईकराच्या मनात कायम आहेत. 26-11 हल्ल्यामध्ये या ठिकाणी शहीद झालेल्या आमच्या सर्व अधिकारी आणि जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.